हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्टडी ट्रॅक 24. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीशी संबंधित असलेला जो विज्ञान आहे त्या विज्ञान विषयातील महत्त्वाचा घटक ज्याला आपण काय म्हणत असतो, पोषक तत्वे म्हणत असतो, तो घटक आपण इथे बघणार आहोत. तर मित्रांनो, पोषक तत्वांचा अभ्यास करत असताना आपल्याला हे माहीत असायला पाहिजे की पोषक तत्वे म्हणजेच काय. तर मित्रांनो, आपल्या शरीराच्या वाढीसाठी, आपल्या शरीराच्या विकासासाठी आणि शरीरातील जे विविध क्रिया असतात, विविध चयापचय क्रिया असतात, त्यांच्यासाठी जे आवश्यक घटक असतात त्यांनाच आपण काय म्हणत असतो, पोषक तत्वे म्हणत असतो. तर लक्षात घ्या, पोषक तत्वे म्हणजेच काय, आपल्या शरीराच्या वाढीसाठी, आपल्या शरीराच्या विकासासाठी, तसेच विविध चयापचय क्रिया घडवून आणण्यासाठी ज्या घटकांची आवश्यकता असते त्यांनाच आपण काय म्हणत असतो, पोषक तत्वे म्हणत असतो. आता पोषक तत्वे दोन प्रकारची असतात. पहिले जे आहेत त्यांना आपण मायक्रो न्यूट्रियंट्स असे म्हणतो. पहिली काय आहेत, मायक्रो न्यूट्रियंट्स, आणि दुसरी आहेत मॅक्रो न्यूट्रियंट्स. तर मित्रांनो, मायक्रो न्यूट्रियंट्स म्हणजे काय असते, आपल्या शरीराला जे घटक कमी प्रमाणात आवश्यक असतात त्यांना आपण काय म्हणतो, मायक्रो न्यूट्रियंट्स म्हणतो. जे घटक कमी प्रमाणात आवश्यक असतात त्यांना मायक्रो न्यूट्रियंट्स म्हटले जात असते, आणि जे घटक आपल्या शरीराला जास्त प्रमाणात आवश्यक असतात त्यांना काय म्हटलं जात असते, मॅक्रो न्यूट्रियंट्स म्हटलं जात असते. आता मायक्रो न्यूट्रियंट्स कोणकोणते असतात, तर जीवनसत्वे म्हणजे व्हिटॅमिन्स असतात, खनिज द्रव्ये म्हणजे मिनरल्स, ठीक आहे, मिनरल्स जसे की लोह आहे, कॅल्शियम आहे, हे सगळे मिनरल्स मध्ये येत असतात, ठीक आहे. तर जीवनसत्वे आणि खनिज द्रव्ये मायक्रो न्यूट्रियंट्स मानले जात असतात, तर कार्बोदके, प्रथिने आणि मेद हे जे आहेत ते काय मानले जात असते, मॅक्रो न्यूट्रियंट्स. मायक्रो न्यूट्रियंट्स काय असते, तर जे घटक आपल्या शरीराला जास्त प्रमाणात आवश्यक असते त्यांना आपण काय म्हणतो, मॅक्रो न्यूट्रियंट्स म्हणत असतो, ठीक आहे. आता मायक्रो न्यूट्रियंट्स मधील जो पहिला घटक आहे ज्याला आपण व्हिटॅमिन्स असे म्हणतो त्याचा अभ्यास आपण इथे करणार आहोत. तर मित्रांनो, व्हिटॅमिन्सचा अभ्यास करत असताना आपल्याला हे माहीत असायला पाहिजे की व्हिटॅमिन्स पासून आपल्याला ऊर्जा मिळत नाही. तर व्हिटॅमिन्स पासून आपल्याला ऊर्जा मिळते का, नाही. तर मग व्हिटॅमिन्स कशासाठी आवश्यकता असते, तर व्हिटॅमिन्स आपल्या शरीरातील जे मेटाबॉलिझम असते, शरीरातील काय, मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय जी क्रिया असते, चयापचयची जी क्रिया असते त्या क्रियेला हातभार लावण्यासाठी व्हिटॅमिन्स आवश्यक असतात, परंतु याच्यापासून आपल्याला कधीच ऊर्जा मिळत नाही. आता व्हिटॅमिन्सचा अभ्यास करत असताना हेही माहीत असायला पाहिजे की व्हिटॅमिन्सचा शोध केव्हा लागला, तर 1912 मध्ये कॅसिमिर फंक नावाचे वैज्ञानिक होते, यांनी व्हिटॅमिन्सचा म्हणजे जीवनसत्वांचा शोध लावलेला आहे. लक्षात ठेवा, अनेकदा प्रश्न विचारला गेलेला आहे व्हिटॅमिन्सचा शोध कोणी लावला, तर कॅसिमिर फंक नावाच्या वैज्ञानिकाने लावलेला आहे. यानंतर बघा मित्रांनो, व्हिटॅमिन्सचा अभ्यास करत असताना आपल्याला हे सुद्धा माहीत असायला पाहिजे की व्हिटॅमिन्स किती आहेत, तर व्हिटॅमिन्स 13 आहेत. जीवनसत्वे एकूण किती आहेत, तर 13 जीवनसत्वे आहेत टोटल, ठीक आहे. आता या जीवनसत्वांचं वर्गीकरण कशा प्रकारे केलं जात असतं, ठीक आहे. तर मित्रांनो, जीवनसत्वांचा वर्गीकरण म्हणजे व्हिटॅमिन्सचा जो वर्गीकरण आहे तो दोन प्रकारे केला जात असतो. पहिला जो वर्गीकरण आहे त्याला म्हणतात मेदात विरघडणारी व्हिटॅमिन्स. काय म्हणतात त्याला, मेदात विरघडणारे जीवनसत्वे. आणि जो दुसरा वर्गीकरण असतो त्याला पाण्यात विरघडणारी व्हिटॅमिन्स म्हणतात. काय म्हणतात, तर पाण्यात विरघडणारी व्हिटॅमिन्स, ठीक आहे. तर मेदात विरघडणारी व्हिटॅमिन्स याला इंग्लिशमध्ये फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स म्हणतात, फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स. आणि पाण्यात विरघडणारी म्हणजेच वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स असतात. कोणती व्हिटॅमिन्स, वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स. अनेकदा आपल्याला पोलीस भरती असो किंवा इतर सरळसेवा भरती किंवा कोणती MPSC किंवा कोणती स्पर्धा परीक्षा असो त्यामध्ये अनेकदा प्रश्न विचारला गेलेला आहे की खालीलपैकी मेदात विरघडणारे व्हिटॅमिन्स कोणते आहे आणि पाण्यात विरघडणारे व्हिटॅमिन्स कोणते आहे. तर बघा, मेदात विरघडणारे जे व्हिटॅमिन्स आहेत त्याची ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा. मेदात काय असतात, तर आकडे असतात. मेदात काय असतात, आकडे. म्हणजेच मेदात विरघडणारे व्हिटॅमिन्स आहेत व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन ए ज्याला आपण जीवनसत्व अ म्हणतो. दुसरा व्हिटॅमिन आहे व्हिटॅमिन के. त्याच्यानंतर व्हिटॅमिन ड म्हणजेच व्हिटॅमिन डी. त्याच्यानंतर व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन ई. हे जे चार व्हिटॅमिन आहे म्हणजे ए, के, डी, ई, हे कोणते व्हिटॅमिन मानले जात असतात, मेदात विरघडणारे व्हिटॅमिन मानले जात असतात. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला पाण्यात विरघडणारे व्हिटॅमिन्स लक्षात ठेवायचे असेल तर व्हिटॅमिन बी व व्हिटॅमिन सी, म्हणजेच मराठीमध्ये याला आपण व्हिटॅमिन ब व व्हिटॅमिन क असे म्हणतो. हे जे दोन व्हिटॅमिन्स आहेत ते पाण्यात विरघडणारे व्हिटॅमिन्स मानले जात असतात, ठीक आहे. तर तुम्हाला लक्षात आला असेल ए, के, डी, ई मेदात विरघडणारे व्हिटॅमिन्स आणि बी व सी काय आहेत, पाण्यात विरघडणारे व्हिटॅमिन्स आहेत. तर आता मित्रांनो,
आपण एक एक विटॅमिन समजून घेऊया. सुरुवातीला आपण मेदात विरघळणारे विटॅमिन समजून घेऊया, ठीक आहे. जे विटॅमिन्स मेदामध्ये म्हणजे फॅटमध्ये सोल्युबल असतात त्यांना मेदात विरघळणारे विटॅमिन्स म्हणतात, आणि जे पाण्यामध्ये विरघळतात त्यांना पाण्यात विरघळणारे विटॅमिन्स म्हणतात, ठीक आहे. आता याच्यातील पहिला विटॅमिन आपण समजून घेऊया, विटॅमिन ए. तर विटॅमिन ए बद्दल आपल्याला काय काय विचारले जातात परीक्षेमध्ये ते समजून घेऊया, ठीक आहे. तर मित्रांनो, विटॅमिन ए चा अभ्यास करत असताना सर्वात पहिले तुम्ही लक्षात ठेवा, विटॅमिन ए इथं ए दिलेला आहे. ए फॉर काय असते? ए फॉर असते आखे. ए फॉर आखे. आखे म्हणजेच काय? डोळे. लक्षात ठेवा मित्रांनो, ए फॉर आखे. आखे म्हणजेच डोळे. तर असं लक्षात ठेवा की विटॅमिन ए जे असते ते डोळ्यांसाठी उपयुक्त असलेला विटॅमिन आहे. त्यानंतर मित्रांनो, डोळ्यांमध्ये रेटिना नावाचा अंग असतो. डोळ्यात एक भाग असतो, त्याचं नाव काय असतो? रेटिना. बघा, ए फॉर आखे, आखे म्हणजेच डोळे. विटॅमिन ए कशासाठी उपयुक्त असते? डोळ्यांसाठी उपयुक्त असते. आणि डोळ्यांमध्ये काय असते? रेटिना नावाचं अंग असतो. तर अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता विटॅमिन ए चे रासायनिक नाव. जर तुम्हाला कधी विचारलं गेलं विटॅमिन ए चे रासायनिक नाव काय आहे, तर याचे रासायनिक नाव आहे रेटिनॉल. रासायनिक नाव काय आहे याचे? रेटिनॉल हे रासायनिक नाव आहे. त्यानंतर मित्रांनो, विटॅमिन ए डोळ्यांसाठी उपयुक्त असते. सर्वाधिक प्रमाणामध्ये विटॅमिन ए कोणत्या गोष्टी म्हणजे कोणत्या अन्न पदार्थांमध्ये आढळते ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर विटॅमिन ए जे आहे गाजरमध्ये आढळत असते सर्वाधिक प्रमाणामध्ये. त्याच पद्धतीने गोल्डन राईस, ज्याला आपण सुवर्ण तांदूळ असे म्हणतो, याच्यामध्ये पण विटॅमिन ए भरपूर प्रमाणामध्ये मिळत असते, ठीक आहे. मग विटॅमिन एचं काम काय आहे? बघा, विटॅमिन ए आपल्याला इन्फेक्शन पासून वाचवत असते. कशापासून वाचवत असते? इन्फेक्शन पासून वाचवणारे हे विटॅमिन आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, विटॅमिन ए जर का आपण जास्त प्रमाणामध्ये घेतला तर तो आपल्या यकृतात जाऊन साठवत असतो. कुठे जाऊन साठवत असतो? यकृतामध्ये जाऊन साठविले जात असते जर जास्त प्रमाणामध्ये याला घेतल्यास, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, विटॅमिन ए च्या कमतरतेमुळे कोणते रोग होत असतात हा सुद्धा प्रश्न आपल्याला विचारला जात असतो. तर विटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होणारे जे रोग आहे ते लक्षात ठेवा तुम्ही. पहिला जो रोग याच्यामध्ये होत असतो, रात आंधळेपणा नावाचा रोग होत असतो. कोणता रोग होत असतो? रात आंधळेपणा, ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणत असतो? नाईट ब्लाइंडनेस असे म्हणतो. इंग्लिशमध्ये काय म्हणतो याला? नाईट ब्लाइंडनेस असे म्हणतो, ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, या विटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होणारा दुसरा रोग कोणता आहे? तर झिरो थॅल्मिया नावाचा एक रोग असतो. झिरो थॅल्मिया नावाचा रोग सुद्धा कशाच्या कमतरतेमुळे होत असतो? विटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होत असतो. आता विटॅमिन ए बद्दल आपल्याला काय काय लक्षात ठेवायचं आहे पुन्हा एकदा समजून घ्या. ए फॉर आखे म्हणजेच विटॅमिन ए डोळ्यांसाठी उपयुक्त असते. डोळ्यांमध्ये असते रेटिना, म्हणून विटॅमिन ए चं रासायनिक नाव काय आहे? रेटिनॉल आहे. विटॅमिन ए सर्वाधिक मात्रेमध्ये कशात आढळत असते? तर गाजरमध्ये आढळत असते, गोल्डन राईसमध्ये आढळत असते. विटॅमिन ए इन्फेक्शन पासून आपला बचाव करत असते आणि जास्त प्रमाणात घेतल्यामुळे यकृतात साठवले जात असते. याच्या कमतरतेमुळे बघा, डोळ्यांसाठी महत्त्वपूर्ण विटॅमिन आहे, तर याच्या कमतरतेमुळे डोळ्यांचे रोग होणार. कोणकोणते रोग? रात आंधळेपणा आणि झिरो थॅल्मिया नावाचे रोग होत असतात. तर मित्रांनो, विटॅमिन ए चा अभ्यास केल्यानंतर आता आपल्याला विटॅमिन डी चा सुद्धा अभ्यास करायचा आहे. तर मित्रांनो, आपल्याला प्रश्न येऊ शकतो की विटॅमिन डी चं रासायनिक नाव काय आहे? तर विटॅमिन डी चं रासायनिक नाव असतो कॅल्सिफेरॉल. लक्षात ठेवा, विटॅमिन डी चं रासायनिक नाव काय असतो? कॅल्सिफेरॉल असतो, ठीक आहे. तर बघा मित्रांनो, जो हाड असतो, हाडाला हिंदीमध्ये काय म्हणतात? हड्डी म्हणतात. हाडाला हिंदीमध्ये काय म्हणतात? हड्डी. तर हड्डी म्हणत असताना बघा, हड्डी जेव्हा असं म्हणत असतो इथे डी चा उच्चार होत असतो. कशाचा उच्चार होत असतो? डी चा उच्चार होत असतो. आणि जेव्हा आपण हाड म्हणत असतो तर इथे ड चा उच्चार होत असतो. म्हणून या हाडांच्या विकासासाठी म्हणजेच या हड्डींच्या विकासासाठी कशाची आवश्यकता असते? विटॅमिन डी ची आवश्यकता असते. लक्षात ठेवा मित्रांनो, विटॅमिन डी ची आवश्यकता कशांसाठी असते? हाडांसाठी विटॅमिन डी ची आवश्यकता असते. आणि आपल्याला हे सुद्धा माहित आहे की हाडांसाठी कॅल्शियमची सुद्धा आवश्यकता असते. हाडांसाठी विटॅमिन डी ची सुद्धा आवश्यकता असते आणि हाडांसाठी कॅल्शियमची सुद्धा आवश्यकता असते. म्हणून विटॅमिन डी चे रासायनिक नाव कॅल्शियमशी मिळते जुळते आहे. काय आहे? तर कॅल्सिफेरॉल आहे. हे आपण इथे लक्षात ठेवू शकतो. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की विटॅमिन डीचं महत्त्वपूर्ण काम काय आहे. तर आपल्या शरीरामध्ये जो कॅल्शियम असतो
त्या कॅल्शियमचं अवशोषण करण्याचं काम, अवशोषण म्हणजेच काय, ऍब्झॉर्प्शन, कॅल्शियमचं ऍब्झॉर्प्शन करण्याचं काम कोणता विटॅमिन करत असतो, तर विटॅमिन डी करत असतो. कधी कधी बघा आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो की कोणता विटॅमिन, कोणते जीवनसत्व संप्रेरक म्हणून देखील काम करीत असते, हार्मोन म्हणून देखील काम करत असते, तर तो विटॅमिन कोणता आहे, तर विटॅमिन डी. विटॅमिन डी जो आहे तो काय म्हणून काम करत असतो, संप्रेरकासारखा काम करत असतो, कधी कधी हार्मोन म्हणजे संप्रेरकासारखा हा काम करत असतो. अनेकदा प्रश्न विचारला गेलेला आहे की कोणता विटॅमिन हा संप्रेरकाचे कार्य करीत असतो, तर तो कोणता विटॅमिन आहे, तर तो विटॅमिन डी आहे. त्यानंतर मित्रांनो, आता विटॅमिन डी हाडांच्या विकासासाठी खूप आवश्यक असलेला विटॅमिन आहे, मग याचा स्रोत काय आहे, कुठून आपल्याला विटॅमिन डी मिळत असते हे सुद्धा आपल्याला माहीत असायला पाहिजे. तर मित्रांनो, विटॅमिन डी जे आहे आपल्याला सकाळच्या कोवड्या उन्हापासून मिळत असते. कशापासून मिळत असते, कोवड्या उन्हापासून मिळत असते, किंवा सकाळचा जो सूर्यप्रकाश असतो त्यापासून विटॅमिन डी तयार केले जात असते. विटॅमिन डी कशापासून तयार केले जात असते, विटॅमिन डी आपल्या त्वचेच्या माध्यमातून तयार केले जात असते. कोणाच्या उपस्थितीमध्ये, सूर्यप्रकाशाच्या उपस्थितीमध्ये. कोणाच्या उपस्थितीमध्ये, सूर्यप्रकाशाच्या उपस्थितीमध्ये त्वचेद्वारे निर्माण होणारे विटॅमिन कोणते आहे, विटॅमिन डी आहे. म्हणून याला कधी कधी सनशाईन विटॅमिन असे देखील म्हणतात. काय म्हणतात, सनशाईन विटॅमिन, कारण की सूर्यप्रकाशामध्ये तयार होणारे विटॅमिन आहे. ठीक आहे, सनशाईन विटॅमिन किंवा कधी कधी सूर्यप्रकाशी विटॅमिन सुद्धा म्हणतात, सूर्यप्रकाशी जीवनसत्व सुद्धा म्हणत असतात, हे लक्षात ठेवा. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की विटॅमिन डी हाडांसाठी महत्वपूर्ण आहे. मग याच्या कमतरतेमुळे कोणते रोग होत असतात, तर याच्या कमतरतेमुळे होणारे रोग तुम्ही जर लक्षात ठेवले तर पहिला रोग होत असतो रिकेट्स नावाचा. रिकेट्स ज्याला मराठीमध्ये काय म्हणतात, मुडदूस. आता या मुडदूस रोग कशा पद्धतीने होत असतो, तर विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे होणारा हा रोग आहे. हा रोग जो आहे फक्त लहान मुलांना होत असतो. ठीक आहे, तर रिकेट्स किंवा मुडदूस नावाचा जो रोग आहे तो कोणाला होत असतो, लहान मुलांना होत असतो विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे. आणि याच्यामध्ये दुसरा पण एक रोग होत असतो, तो रोग आहे ऑस्टिओपोरोसिस. ठीक आहे, ऑस्टिओपोरोसिस नावाचा रोग सुद्धा विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे होत असतो, परंतु हे मोठ्या व्यक्तींमध्ये होणारा रोग आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, विटॅमिन डी बद्दल काय काय लक्षात ठेवायचं आहे. विटॅमिन डीचं रासायनिक नाव आहे कॅल्सिफेरॉल. हड्डी किंवा हाड म्हणत असताना डीचा उच्चार होतो, म्हणून हाडांसाठी विटॅमिन डी महत्त्वपूर्ण आहे आणि हाडांसाठी कॅल्शियम सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यामुळे कॅल्शियम सारखंच मिळतं जुळतं रासायनिक नाव याचं आहे कॅल्सिफेरॉल. आणि विटॅमिन डी काय करत असते, कॅल्शियमचं अवशोषण करण्याचं काम करत असते. एक संप्रेरक म्हणून म्हणजेच हार्मोन म्हणून सुद्धा विटॅमिन डी काम करत असते. विटॅमिन डी कशापासून आपल्याला मिळत असते, कोवड्या उन्हापासून, कोवड्या सूर्यप्रकाशापासून, प्रकाशाच्या उपस्थितीमध्ये आपल्या त्वचेच्या माध्यमातून ते तयार केले जात असते. याच्या कमतरतेमुळे रिकेट्स म्हणजेच मुडदूस नावाचा रोग लहान मुलांना होत असतो, आणि ऑस्टिओपोरोसिस नावाचा जो रोग आहे तो मोठ्या व्यक्तींना होत असतो. त्याच्यानंतर मित्रांनो, आता आपल्याला विटॅमिन के सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. काय लक्षात ठेवायचं आहे, विटॅमिन के. आता विटॅमिन के चं सुद्धा आपल्याला रासायनिक नाव माहीत असायला पाहिजे. तर मित्रांनो, विटॅमिन के चं रासायनिक नाव आहे फिलोक्विनोन. लक्षात ठेवा, विटॅमिन के चे रासायनिक नाव काय, तर फिलोक्विनोन आहे. आणि मित्रांनो, विटॅमिन के चं महत्त्वपूर्ण काम काय आहे, तर बघा विटॅमिन के चं महत्त्वपूर्ण काम आहे रक्त गोठण्यास मदत करणे. ठीक आहे, रक्त गोठण्यास मदत करणारा विटॅमिन कोणता आहे, तर विटॅमिन के आहे. ठीक आहे, आता विटॅमिन के कुठे तयार होत असतो, कशापासून तयार होत असतो, तर विटॅमिन के जे आहे आपल्या आतड्यांमधील, जे आपले आतडे असते त्या आतड्यातील जे चांगले बॅक्टेरिया असते, आतड्यातील जे जीवाणू असतात त्या जीवाणूंद्वारे तयार केले जाणारे विटॅमिन आहे. आता अनेकदा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो की कोणते विटॅमिन आहे जे आपल्या शरीराद्वारेच तयार केले जात असते, तर असे दोन विटॅमिन्स आहेत जे आपल्या शरीराद्वारे तयार केले जात असते. पहिला विटॅमिन आहे विटॅमिन डी, जो आपल्या शरीराद्वारे म्हणजेच आपल्या त्वचेद्वारे सूर्यप्रकाशाच्या उपस्थितीत तयार केला जात असतो. आणि दुसरे विटॅमिन आहे आपल्या विटॅमिन के, जे आपल्या शरीरातील जे आपले आतडे असते त्या आतड्यांमधील जीवाणूंद्वारे तयार केले जात असते. तर आपल्या शरीरामध्येच तयार होणारे दोन विटॅमिन कोणते आहे, तर विटॅमिन डी आणि विटॅमिन के आहे. ठीक आहे, तर विटॅमिन के काय करत असते, रक्त गोठण्यास मदत करत असते. ठीक आहे, आणि हिमोग्लोबिनच्या निर्मितीमध्ये सुद्धा, हिमोग्लोबिनच्या
निर्मितीमध्ये सुद्धा विटॅमिन के महत्त्वाचा म्हणजे रोल प्ले करत असते. त्यानंतर मित्रांनो, आता याच्या कमतरतेमुळे होणारे रोग कोणते, विटॅमिन केच्या कमतरतेमुळे होणारे रोग, तर पहिला रोग म्हणजेच रक्त न गोठणे. रक्त न गोठणे हा एक रोग आहे. आणि दुसरा तुम्ही इथे लक्षात ठेवा, स्पेसिफिकली त्या रोगाचं नाव जर विचारलं तर त्याचं नाव तुम्ही लक्षात ठेवा, हिमोफिलिया. ठीक आहे. आता हिमोफिलिया नावाचा जो रोग आहे त्या रोगामध्ये काय होत असतं, ठीक आहे, तर ज्या रोगीला किंवा ज्या व्यक्तीला हिमोफिलिया नावाचा रोग होत असतो तर त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये रक्त गोठणे बंद होत असते. काय होत असते, रक्त गोठणे बंद होत असते. तर हिमोफिलिया असा रोग आहे, या रोगामध्ये रक्त गोठत नाही. ठीक आहे. मग रक्त न गोठल्यामुळे छोट्या मोठ्या जे लहान जखमा असतात त्याच्यातून सतत रक्तस्राव होत असतो, किंवा जे आपले नाजूक अवयव असतात, नाजूक अवयव म्हणजे जसं नाक डोळे, ठीक आहे, असे जे नाजूक अवयव आहे त्याच्यातून सुद्धा कधी कधी रक्तस्राव होत असतो, तर या रोगाला काय म्हटले जात असते, हिमोफिलिया म्हटले जात असते. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण इथे विटॅमिन डी आणि विटॅमिन के चांगल्या प्रकारे समजून घेतलेला आहे. यानंतर मित्रांनो आपल्याला विटॅमिन ई सुद्धा समजून घ्यायचं आहे. तर विटॅमिन ई जे आहे याचं रासायनिक नाव आहे टोकोफेरॉल. लक्षात ठेवा मित्रांनो, विटॅमिन ई चं रासायनिक नाव काय आहे, तर टोकोफेरॉल आहे. आणि मित्रांनो विटॅमिन ई जे आहे हे कशासाठी आवश्यक असते, तर मित्रांनो लैंगिक क्षमतेसाठी म्हणजे सेक्शुअल ॲबिलिटीसाठी हे आवश्यक असलेला विटॅमिन आहे. लक्षात ठेवा, लैंगिक क्षमतेसाठी आवश्यक असलेला विटॅमिन कोणता आहे, विटॅमिन ई आहे. याचं रासायनिक नाव काय आहे, तर टोकोफेरॉल आहे. आणि मित्रांनो या विटॅमिन ईला, जीवनसत्व ईला कधी कधी ब्युटी विटॅमिन असे सुद्धा म्हणतात. काय म्हणतात, ब्युटी विटॅमिन असे म्हणतात, कारण की मित्रांनो आपली त्वचा, केस आणि नख यांच्या सौंदर्यासाठी हे विटॅमिन आवश्यक असते. लक्षात ठेवा, त्वचा, केस आणि नखांच्या सौंदर्यासाठी विटॅमिन ई आवश्यक असते, म्हणून याला आपण काय म्हणत असतो, ब्युटी विटॅमिन म्हणत असतो. मग याचा स्रोत काय आहे, कोणत्या अन्न पदार्थांपासून आपल्याला विटॅमिन ई मिळत असते, तर मित्रांनो जे आपण स्प्राउट्स म्हणत असतो, स्प्राउट्स म्हणजेच काय, जे कडधान्ये, कोंब फुटलेले जे कडधान्ये असतात, कोंब फुटलेली कडधान्य, याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन ई असते. त्याच्यानंतर मित्रांनो एक फळ असते ॲव्हॅकॅडो नावाचं, ॲव्हॅकॅडो नावाचं फळ असते, त्या फळामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन ई असते. तर विटॅमिन ईचा स्रोत काय काय आहे, कोंब फुटलेली कडधान्ये आणि ॲव्हॅकॅडो नावाचा फळ. त्यानंतर मित्रांनो आता याच्या कमतरतेमुळे होणारे जे रोग आहे हे लक्षात ठेवा, कमतरतेमुळे कोणते रोग होत असतात हे याच्यावर प्रश्न आपल्याला विचारला जात असतो. तर मित्रांनो विटॅमिन ईच्या कमतरतेमुळे पुरुषांमध्ये नपुंसकता, पुरुषांमध्ये नपुंसकता, तर स्त्रियांमध्ये वांजपणा नावाचा रोग होत असतो. पुरुषांमध्ये कोणता रोग होत असतो, नपुंसकता नावाचा रोग होत असतो, तर स्त्रियांमध्ये वांजपणा नावाचा रोग होत असतो. तर पुन्हा एकदा लक्षात घ्या, तुम्हाला विटॅमिन ई बद्दल काय काय लक्षात ठेवायचं, याचं रासायनिक नाव टोकोफेरॉल, लैंगिक क्षमतेसाठी आवश्यक असलेला विटॅमिन, याला ब्युटी विटॅमिन म्हणतात कारण की त्वचा, केस आणि नखांसाठी हे आवश्यक असलेला विटॅमिन असते, कुठे मिळत असते, हे कोंब फुटलेल्या कडधान्यांमधून मिळत असते, आणि ॲव्हॅकॅडो नावाच्या फळामधून हे विटॅमिन मिळत असते. याच्या कमतरतेमुळे नपुंसकता आणि वांजपणा नावाचे रोग होत असतात. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण जे मेदात विरघळणारे विटॅमिन्स होते, मेदात विरघळणारे विटॅमिन्स कोणकोणते, ए, के, डी आणि ई, हे चारही विटॅमिन्स आता आपण बघितलेले. आता आपल्याला पाण्यात विरघळणारे विटॅमिन्स सुद्धा बघायचे आहे, पाण्यात विरघळणारे विटॅमिन सुद्धा आपल्याला बघायचे. तर याच्यामध्ये कोणकोणते विटॅमिन आहे, बी व सी हे पाण्यात विरघळणारे विटॅमिन्स आहेत. ठीक आहे. तर बीचे तर अजून प्रकार आहे, तर पहिले आपण हा विटॅमिन सी समजून घेऊया, मग आपण बीचे जेवढे पण प्रकार आहेत ते आपण समजून घेऊया. तर मित्रांनो आता आपण विटॅमिन सीचा अभ्यास करूया. तर मित्रांनो विटॅमिन सीचा अभ्यास करत असताना पहिलं तर आपल्याला याचं रासायनिक नाव माहीत असायला पाहिजे. याचं रासायनिक नाव आहे ॲस्कॉर्बिक ॲसिड. लक्षात ठेवा मित्रांनो विटॅमिन सीचं रासायनिक नाव काय, ॲस्कॉर्बिक ॲसिड आहे. विटॅमिन सी जे आहे हे कशासाठी आवश्यक असते, तर जखमा लवकर भरून काढण्यासाठी, जखमा लवकर भरून काढण्यासाठी कोणता विटॅमिन आवश्यक असतो, तर विटॅमिन सी आवश्यक असतो. विटॅमिन सी जे आहे आपली रोग प्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी विटॅमिन सीची आवश्यकता असते. त्याच पद्धतीने मित्रांनो हे सुद्धा लक्षात ठेवा, अनेकदा प्रश्न विचारला जातो कोणता विटॅमिन असतो जो एखादे पदार्थ तडल्यानंतर, उकळल्यानंतर, भाजल्यानंतर तो विटॅमिन नष्ट होत असतो, तर तो विटॅमिन कोणता आहे, विटॅमिन सी आहे. विटॅमिन सी भाजल्यानंतर, तळल्यानंतर किंवा उकडल्यानंतर
नष्ट होणारा विटॅमिन आहे, नष्ट होणारा विटॅमिन आहे. लक्षात ठेवा, विटॅमिन सी भाजल्यानंतर, तळल्यानंतर आणि उकळल्यानंतर नष्ट होणारा विटॅमिन आहे. त्यानंतर मित्रांनो, याचे स्त्रोत काय आहेत? विटॅमिन सी आपल्याला कुठून मिळत असते, कोणत्या फळांमधून मिळत असते? तर मित्रांनो लक्षात ठेवा, जी लिंबूवर्गीय फळे असतात, लिंबूवर्गीय फळे म्हणजेच लिंबू, संत्री, मोसंबी यासारख्या फळांमध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. त्यासोबतच आवळा मध्ये सुद्धा विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. आणि ऊसाचा जो रस असतो, ऊसाचा रस, त्यामध्ये सुद्धा विटॅमिन सी भरपूर प्रमाणामध्ये असते. त्यानंतर मित्रांनो, आता हा जो विटॅमिन सी आहे याच्या कमतरतेमुळे होणारे रोग कोणते आहे यावर देखील आपल्याला प्रश्न विचारले जात असतात. तर विटॅमिन सीच्या कमतरतेमुळे होणारा जो रोग आहे त्या रोगाचं नाव आहे स्कर्वी नावाचा रोग. स्कर्वी नावाचा रोग कशामुळे होत असतो? विटॅमिन सीच्या कमतरतेमुळे होत असतो. ठीक आहे, विटॅमिन सीच्या कमतरतेमुळे हिरड्यांचा सुद्धा त्रास होत असतो. आपल्या जे हिरडे असतात त्या हिरड्यांचा सुद्धा त्रास कशामुळे होत असतो? विटॅमिन सीच्या कमतरतेमुळे होत असतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण इथे विटॅमिन ई आणि विटॅमिन सी चांगल्या प्रकारे समजून घेतलेले आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, आपण इथे मेदात विरघळणारे चार विटॅमिन, कोणते? ए, के, डी, ई यांचा अभ्यास केलेला आहे. त्याच्यानंतर पाण्यात विरघळणारा एक विटॅमिन, कोणता? सी, याचा अभ्यास केलेला आहे. परंतु पाण्यात विरघळणारा अजून एक विटॅमिन बाकी आहे, तो कोणता विटॅमिन? विटॅमिन बी आहे. आणि सुरुवातीला मी तुम्हाला काय सांगितलं होतं की विटॅमिन्स किती प्रकारचे आहेत? 13 प्रकारचे आहे. पाण्यात विरघळणारे किती? ए, के, डी, ई, हे किती प्रकारचे? 4 प्रकारचे विटॅमिन झाले. त्याच्यानंतर पाण्यात विरघळणारा हा सी, किती झाले? 4 आणि 1 5. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, आता हा जो बी विटॅमिन आहे, या बी विटॅमिनचे 8 प्रकार आहेत. तर 5 आणि 8 किती होतील? 13 होतील. तर अशा पद्धतीने मित्रांनो, आता आपण विटॅमिन बीचे प्रकार, विटॅमिन बी कॉम्प्लेक्स ज्याला म्हणत असतात, ते आपण इथे समजून घेऊया. तर विटॅमिन बीच्या प्रकारांची नावे लक्षात ठेवण्याची ट्रिक आहे थायरायनाय पॅन्ट पॅरी बाय. तर आपल्याला एक ट्रिक लक्षात ठेवायचा आहे, मंत्र समजा याला. मंत्र काय आहे? थायरायनाय पॅन्ट पॅरी बाय. तर याच्यामधून तुम्ही लक्षात ठेवा, थाय वरून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे विटॅमिन बी चं रासायनिक नाव आहे थायमिन. थाय वरून काय लक्षात ठेवायचं? B1 म्हणजेच थायमिन. आणि B2 म्हणजेच राय वरून रायबोफ्लेविन. B2 चं नाव काय आहे? राय वरून रायबोफ्लेविन. B3 चं नाव आहे नाय वरून नायसिन. B5 चं नाव आहे पॅन्ट वरून पॅन्टोथिनिक ऍसिड. त्याच्यानंतर B6 चं नाव आहे पॅरी वरून पायरिडॉक्सिन. बघा, B6 चं नाव काय आहे? पॅरी वरून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे B6 चं नाव काय आहे? पायरिडॉक्सिन आहे. त्याच्यानंतर बघा, बाय वरून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे B7 चं नाव काय आहे? बायोटिन. त्यानंतर तुम्ही डायरेक्टली लक्षात ठेवू शकता B9 चं नाव फॉलिक ऍसिड आहे आणि B12 चं नाव काय आहे? सायनोकोबाल्मिन आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, अनेकदा आपल्या परीक्षेमध्ये विटॅमिन्सचे हे रासायनिक नाव विचारले जात असतात. तर हे रासायनिक नाव तुम्ही पाठ करून घ्या. त्यानंतर लक्षात ठेवा मित्रांनो, विटॅमिन B1 ज्याचं रासायनिक नाव काय आहे? थायमिन आहे. ठीक आहे, या थायमिनच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता आहे? बेरीबेरी नावाचा रोग आहे. विटॅमिन B1 रासायनिक नाव थायमिन आहे, याच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता? बेरीबेरी नावाचा रोग आहे. आता या थायमिन बद्दल म्हणजेच विटॅमिन B1 बद्दल एक प्रश्न नेहमी विचारला जाऊ शकतो. तो प्रश्न म्हणजेच बघा, जो व्यक्ती अतिमद्य सेवन करत असतो, जो व्यक्ती अतिमद्य सेवन करत असतो त्याच्यामध्ये कोणत्या विटॅमिनची कमतरता असते? तर जो व्यक्ती अतिमद्य सेवन करत असतो, जास्त प्रमाणात दारू पीत असतो, त्या व्यक्तीमध्ये विटॅमिन B1 म्हणजेच थायमिन हे कमी प्रमाणात असते, याची त्याच्यामध्ये कमतरता असते. आणि या कमतरतेमुळे, विटॅमिन B1च्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता आहे? तर बेरीबेरी नावाचा रोग आहे. तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर B2चं रासायनिक नाव काय आहे? रायबोफ्लेविन आहे. आणि B2च्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता आहे? किलोसिस नावाचा रोग होत असतो. B2च्या कमतरतेमुळे किलोसिस नावाचा रोग होत असतो. त्याच्यानंतर B3चं रासायनिक नाव आहे नायसिन. आणि नायसिनच्या कमतरतेमुळे म्हणजेच B3च्या कमतरतेमुळे कोणता रोग होत असतो? पेलाग्रा नावाचा रोग होत असतो. यावर अनेकदा प्रश्न विचारले गेलेले आहे. त्यानंतर B5 म्हणजेच पॅन्टोथिनिक ऍसिड, B6 म्हणजेच पायरिडॉक्सिन, B7 म्हणजेच बायोटिन आणि B9 म्हणजेच फॉलिक ऍसिड. या फॉलिक ऍसिड बद्दल म्हणजेच B9 बद्दल एक प्रश्न वारंवार विचारला जात असतो. हे जे B9 असते म्हणजेच फॉलिक ऍसिड असते, याच्या गोळ्या जे आहे अंगणवाडी केंद्रामध्ये वितरित केल्या जात असतात. कोणाला वितरित केल्या जात असतात? तर ज्या गर्भवती महिला असतात, गर्भवती महिलांना अंगणवाडी केंद्राद्वारे B9च्या गोळ्या म्हणजेच फॉलिक ऍसिडच्या गोळ्या दिले जात असतात. या फॉलिक ऍसिडच्या गोळ्यांमध्ये कशाचं प्रमाण असते? आयरन असते. आणि हे फॉलिक ऍसिडच्या गोळ्या
हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी, कशाच्या निर्मितीसाठी, हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी अत्यावश्यक असतात. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण सर्व प्रकारचे व्हिटॅमिन्स इथे बघितलेलं आहे. व्हिटॅमिन B12 याचं रासायनिक नाव लक्षात ठेवा, सायनोकोबाल्मिन आहे. तर सर्व व्हिटॅमिनची आपण इथे चर्चा केलेली आहे, चांगलं आपण इथे समजून घेतलेलं आहे. तर आता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.